केज एसटी डेपोला तात्काळ मंजुरी द्या, केज विकास संघर्ष समितीचे धरणे आंदोलन। बीड जिल्हा केज शहरात गेली 35 वर्षापूर्वी केज बीड रोड लगत 7 एकर 13 गुंठे जागा एसटी महामंडळाच्या डेपोकरिता आरक्षित केलेली आहे, मात्र अद्यापर्यंत या जागेवर डेपो बांधकामाच्या संदर्भात हालचाल दिसून येत नसल्यामुळे केज संघर्ष समितीच्या वतीने केज तहसील कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। त्यामध्ये केज शहर 2 प्रमुख मार्गावर महामार्गावर असल्याने येथे बस डेपो झालाच पाहिजे, तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या केज येथून सुटल्या पाहिजेत, यासह आदी मागण्या घेऊन केज विकास संघर्ष समितीच्या वतीने शेषराव घोरपडे, हनुमंत भोसले, नासेर मुंडे आदी कार्यकर्ते धरणे आंदोलनास बसले आहेत। एबी न्यूज प्रतिनिधी वसंत सोनवणे, केज। केज तालुका बीड जिल्ह्यातील आमचा सर्वात जुना तालुका आहे। या ठिकाणी बस डेपो होणं खूप गरजेचं आहे। गेले अनेक वर्ष आम्ही केजवासी या गोष्टीसाठी पाठपुरावा करत आहोत, मात्र प्रशासनानं मनावर घेतले नाही। गेले अनेक वर्ष या डेपोसाठी केज शहरात खरं तर जागेची खूप वानवा आहे, तरीसुद्धा डेपोसाठी 7 एकर 13 गुंठे जागा, एवढी मोठी जागा आरक्षित आहे, मात्र अधिकाऱ्यांचं त्याकडे दुर्लक्ष आहे। आज त्या जागेकडं पडून आहे। आमचं म्हणणं आहे की ताबडतोब या ठिकाणी हा डेपो झाला पाहिजे, कारण आम्हाला सांगितलं जातं प्रशासकीय कारण की 13 किलोमीटरवर डेपो होणं अवघड आहे। जर केजपासून 13 किलोमीटरवर धारूर तालुका होत असेल तर धारूरपासून 13 किलोमीटरवर केज, जे की 2 महामार्गावरचं एक जंक्शनचं शहर आहे, असंख्य प्रवासी इथून बसमध्ये चढ उतार करतात, तर या ठिकाणी आमचा डेपो का होत नाही? कारण आमचं म्हणणं आहे की इथून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवासी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातात। विशेष म्हणजे केज शहराचं आजपर्यंत आमच्या शहराचं नाव बाहेरसुद्धा नाही आहे। एकही शहराची बस इथून डायरेक्ट केज मुंबई, केज पुणे अशी कुठलीही सुटलेली नाही आहे, म्हणून आम्ही मागणी केलेली। दुसरं, लांब पल्ल्याच्या गाड्या इथून सुटल्या पाहिजेत आणि इथं